नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सह्याद्री करिअर अकॅडमी अंतर्गत ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात, सराव पेपर, त्या सराव पेपरचं या ठिकाणी विश्लेषण करत आहोत. काल 9 तारखेला झालेला जो आमचा सराव पेपर होता, त्या प्रश्नाचं अगदी प्रत्येक प्रश्न निहाय आणि ऑप्शन निहाय आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत, विश्लेषण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात आपण पहिल्या प्रश्नापासून, विशेषतः जीएसटी जे प्रश्न आहे त्या प्रश्नांना आपण सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, पहा, शुद्ध हिऱ्याचा स्फटिक डॅश डॅश असतो. आता शुद्ध हिऱ्याचा स्फटिक किती असतो किंवा कशा स्वरूपाचा असतो, तर तो चतुष्कोनी त्रिमितीय स्वरूपाचा असतो. लक्षात असू द्या, शुद्ध हिऱ्याचा स्फटिक कसा असतो, चतुष्कोनीय त्रिमितीय. ठीक आहे, आता हे या प्रश्नाचं उत्तर झालं. आता हिरा हा शब्द जर म्हटलं तर या शब्दावर नेमके प्रश्न काय काय स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात. बघा तुम्ही, आता हिऱ्यावर ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात, त्यावेळेस तुम्हाला मागच्या परीक्षेला पोलीस भरतीला मागच्या पेपरमध्ये एक प्रश्न होता की निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता. तर निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता म्हटलं तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, हिरा हेच असणार आहे. लक्षात घ्या. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट कोणती, तर हिरा हे कशाचे अप्रूप आहे असा एक प्रश्न विचारलेला होता. पहा, तर हिरा हे कशाचं अप्रूप आहे, तर हिरा हे कार्बनचं अप्रूप असलेलं आपल्याला सांगता येतं. त्यामुळं हिरा या घटकावर ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा त्या संदर्भात चर्चा करत असतो, त्यावेळेस हे 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यापैकी हा चतुष्कोणी त्रिमितीय स्फटिक स्वरूप कसा आहे, याच्यावर हा थोडासा कठीण स्वरूपाचा प्रश्न आहे, पण तो बेसिक पुस्तकातून तुम्हाला कव्हर होतो. जर तुम्ही नवीचं विज्ञानचं पुस्तक वाचलात तर त्याच्यामध्ये तो पार्ट कव्हर होतो. ठीक आहे, आता याच्यावरती आपण 2 गोष्टी सांगितल्या, तर निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता, दुसरा की हिरा हे कशाचं अप्रूप आहे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट बऱ्याच वेळेस मुलं कन्फ्यूज होतात ती म्हणजे कोणता, किंवा निसर्गातील सर्वात कठीण धातू कोणता किंवा कठीण धातू कोणता. तर कठीण धातू म्हटलं तर त्याला लीड किंवा शिशे हा कठीण धातू आहे, मात्र पदार्थ ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर मात्र काय असायला पाहिजे, हिरा हेच असायला पाहिजे. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, 7 लोककल्याण मार्ग नवी दिल्ली येथे डॅश डॅश यांचे सरकारी निवासस्थान आहे. पाहता हा नवीन मार्ग, आता या मार्गाला नाव दिलेलं आहे 7 लोककल्याण मार्ग नवी दिल्ली. आता नवी दिल्ली परिसरामध्ये तसं जर पाहिलं तर भारताचे राष्ट्रपती असतील, सरन्यायाधीश असतील, पंतप्रधान असतील, उपराष्ट्रपती असतील, या सगळ्यांची निवासस्थानं नवी दिल्ली परिसरातच आहेत. ठीक आहे, पण त्यापैकी प्रत्येक जी काही प्रमुख व्यक्ती आहे देशाची, त्या व्यक्तींच्या निवासस्थानाकडे जाणारे जे काही रस्ते आहेत, त्या रस्त्यांना वेगवेगळी नावं आहेत. आताच अलीकडे मागच्या 8 दिवसामध्ये की जो भारताचे पंतप्रधान आहेत यांच्या निवासस्थानाकडे जाणारा जो काही मार्ग आहे किंवा त्यांच्या निवासस्थानाचा जो काही मार्ग आहे, त्या मार्गाचं आता नाव बदललेलं आहे आणि ते नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, 7 लोककल्याण मार्ग नवी दिल्ली. तर हे कोणाच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता आहे, तर हा भारताचे पंतप्रधान यांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग असलेला आपल्याला सांगता येतो. मग तसंच तुम्हाला इतर मार्ग म्हणजे राष्ट्रपती यांच्या घराकडे जाणारा जो काही मार्ग आहे किंवा निवासस्थानाकडे जाणारा मार्ग कोणता आहे, तसंच भारताचे उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश यांचे मार्ग देखील माहीत असणं गरजेचं असतं. पण शक्यतो आता यांच्या निवासस्थानावरच काय विचारलेलं आहे, तर आता यांच्या नावामध्ये काय झालेलं आहे, चेंज, या मार्गाचं नाव बदललेलं आहे, त्यामुळे तो सध्या चर्चेचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने हा इथं आपण चालू घडामोडीशी किंवा करन्सी रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालील डायग्रॅश पासून मिळणारी ऊर्जा प्रदूषण विहित असते. आता पहा, इथं ऊर्जा, आता वीज जी निर्माण केली जाते ना, ती वीज किंवा ऊर्जा निर्माण करत असताना वेगवेगळ्या घटकांचा वापर केला जातो. त्यामध्ये तुम्ही पाहता तर पेट्रोलियम पदार्थापासून पण वीज निर्माण केली जाते, कोळशापासून पण वीज निर्माण केली जाते. पण पेट्रोलियम पदार्थ किंवा कोळसा यांच्यापासून ज्यावेळेस वीज निर्माण केली जाते, त्यावेळेस ती वीज कशा स्वरूपाची असते, तर ती प्रदूषण विरहित असते का, नाही. कारण का, ज्यावेळेस कोळसा याच्यामध्ये असणारा जो काही कार्बन घटक आहे किंवा पेट्रोलियम पदार्थामध्ये असणारे काही कार्बन सारखे घटक आहेत, कार्बन मोनॉक्साईड वगैरे,
हे घटक यांच्या ग्रहणानंतर ते वेगवेगळे वायू काय होतात बाहेर पडतात आणि वातावरणामध्ये मिसळतात. त्यामुळे काय होतं तर पोल्युशन, ज्याला आपण प्रदूषण म्हणतो, ते प्रदूषण निर्माण होतं. मात्र इथं प्रदूषण विरहित वीज कोणत्या घटकापासून निर्माण होते असं जर म्हटलं तर त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सौरपट यापासून निर्माण होणारी वीज कशी आहे, प्रदूषण विरहित स्वरूपाची असलेली आपल्याला सांगता येते. त्याचं कारण काय माहिती का, की पृथ्वीला जो ऊर्जेचा स्रोत आहे पृथ्वीचा, किंवा आपली जी सूर्यमाला आहे, या संपूर्ण सूर्यमालेचा ऊर्जेचा स्रोत म्हणजे कोणता आहे, सूर्य. लक्षात असू द्या, संपूर्ण पृथ्वीचा आणि सूर्यमालेतील सर्व ग्रह जे उपग्रह आहेत त्या सगळ्यांचा जो ऊर्जेचा स्रोत आहे तो म्हणजे कोण आहे, सूर्य. आणि हा ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य यापासून मग अलीकडील कालखंडामध्ये सूर्यापासून येणारी जी काही ऊर्जा आहे किंवा जी काही प्रकाश एनर्जी, प्रकाश ऊर्जा, या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर जी काही वीज निर्मितीसाठी केलं जातं त्यासाठी या सौरपटांचा वापर केला जातो आणि यापासून वीज निर्माण करत असताना कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. म्हणून एक गोष्टीचं लक्षात ठेवा की वीज निर्मितीचे जे काही घटक आहेत ज्याच्यामध्ये पारंपरिक वीज निर्मिती घटक, पारंपरिक जे वीज निर्मिती घटक आहे यांच्यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही शक्यतो एक प्रकार सोडला तर, जलविद्युत सोडला तर, बाकी इतर प्रकारची जी काही वीज निर्मिती त्या सगळ्यांपासून काय निर्माण होतं, प्रदूषण निर्माण होतं असं आपल्याला सांगता येतं. तर जी काही अपारंपरिक ऊर्जा साधनं आहेत मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा असेल, सॉरी सौर ऊर्जा, त्याच्यानंतर दुसरी असणारी कोणती ऊर्जा, पवन ऊर्जा असेल, म्हणा पवन ऊर्जा किंवा भू औष्णिक ऊर्जा. या ज्या काही नवीन अलीकडील कालखंडामध्ये ज्यांच्यापासून वीज निर्माण केली जात आहे ही सगळी कसली आहे, तर प्रदूषण विरहित ऊर्जा साधनं असलेली आपल्याला सांगता येतात. म्हणून या दिलेल्या पर्यायामधून जर विचार केला तर सौरपट हे या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता केंद्रकीय क्रियाधानी हा म्हणजे तुम्हाला अणुऊर्जेशी रिलेटेड असणार पाहिजे, ठीक आहे. मग अणुपासून देखील वीज निर्माण करत असताना प्रदूषण कमी होतं पण प्रदूषण विरहित आहे का, नाही, कारण का त्याच्यातूनही किरणोत्सर्जित बाहेर पडत असतात आणि ते वातावरणात मिसळण्याची भीती असते आणि मग वेगवेगळ्या स्वरूपाचे अपघात घडू शकतात. त्यामुळे ही देखील वीज म्हणजे जी अणुविद्युत आहे ती देखील अणुविद्युत ही देखील प्रदूषण विरहित आहे असं म्हणता येणार नाही, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. शरीरात सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो, आता हा प्रश्न मुलांना खूप कन्फ्यूज करणार आहे. पण कन्फ्यूज करणारा जरी असला, कारण का बऱ्याच वेळेस ज्यावेळेस या प्रश्नाला वाचतात त्यावेळेस मुलांचं पहिला आन्सर काय असतं माहितीये का, पहिलं तर म्हणतात की सर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शनच नाही, उत्तरात त्याचं ऑप्शनच नाही असं मला वाटायला लागतं. पण वास्तविक पाहता कारण का सगळ्यांना काय वाटतं किंवा शरीराची जी काही ऊर्जेची गरज आहे ना ती सर्वात जास्त कशापासून पूर्ण केली जाते रे, तर ती कर्बोदके जे असतात ना ते कर्बोदके यांच्यापासून ऊर्जेची गरज पूर्ण केली जाते, बरोबर आहे. तर सगळ्यांना उत्तर अपेक्षित हे असतं पण पर्याय मध्ये आता तो ऑप्शन नाही आहे ना कर्बोदके, तर मग त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, लक्षात असू द्या. तर कर्बोदके हा पर्याय मध्ये उत्तर नाही, तर शरीराची जी काही ऊर्जेची गरज आहे इन्स्टंटली पूर्ण करणारा इतर जो घटक दिलेला आहे यापैकी साखर हा तो घटक असलेला आपल्याला सांगता येईल. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे उत्तर पाठ केलेलं असतं ते उत्तर जर ऑप्शन मध्ये नसेल तर मग त्याला पर्यायी दुसरा ऑप्शन कोणतं आहे ते पाहायचं आणि ते चॉईस करायचं आणि त्याला अनुसरून जर या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर साखर हा शरीराला सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचं कार्य करणारा घटक असतो. म्हणूनच लक्षात असू द्या की ज्यावेळेस आपण अधिक कष्टाची कामं करतो त्यावेळेस आपल्याला एनर्जी येण्यासाठी आपण एनर्जी ड्रिंक म्हणून काय घेतो, ग्लुकोज घेतो. त्याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये साखर असते. त्याच्यामध्ये प्रथिने वगैरे असतात का, नाही. म्हणजे एनर्जी ड्रिंक म्हणून आपण हे जे घटक घेत असतो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असलेलं आपल्याला सांगता येतं, ठीक. मग याच्यामध्ये कसं असतं, साखरेचं प्रमाण अधिक असतं आणि त्या काळोकाळ जर म्हटलं तर आपल्याला प्रथिने यांच्यापासून ऊर्जा मिळत असते. सर्वात कमी ऊर्जा किंवा सर्वात कमी स्वरूपामध्ये आपण कशाचा वापर करत असतो, जीवनसत्वांचा वापर करत असतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही, आता आणखी एक गोष्ट, हा मला बोलण्याच्या ओघामध्ये आपल्याशी आणखी एका गोष्टीचं संभाषण करू इच्छितो. पहा आमची जी सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती आहे, आम्ही या अकॅडमी मार्फत
नवनवीन कोर्सेस आता उपलब्ध करून देत आहोत. तर मुलांना आम्ही आता एक नवीन ऑनलाईन कोर्स उपलब्ध करून देत आहोत. हा जो ऑनलाईन कोर्स आम्ही देत आहोत या ऑनलाईन कोर्सची फीस अवघी किती ठेवलेली आहे सुरुवातीला आम्ही केवळ 1500 रुपयांमध्ये 3 महिने किती कालावधीसाठी हा कोर्स आम्ही देत आहोत तुम्हाला 1500 रुपयांमध्ये 3 महिन्यासाठी पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स आम्ही काय करत आहोत मोफत मध्ये तुम्हाला देत आहोत. आता ही जी 1500 रुपये एवढी फीस ठेवलेली ही एक आम्ही सुरुवात आहे आणि ऑफर या ऑफर अंतर्गत ठेवण्यात आलेली आहे. अदरवाईज आमच्या कोर्सची फीस अधिक असते आणि त्यामुळे आता ही जी ऑफर आहे आमची ती सीमित आहे. पुढचा एक दिवस फक्त ही ऑफर सीमित आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला अगदी सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती मध्ये जे ऑफलाईन ला आम्ही शिकवतो तेच ऑनलाईन ला शिकवतो. ऑफलाईनचे शिक्षक ऑनलाईनचे शिक्षक एकच आहेत वेगवेगळे नाही. तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर लवकरच आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा कोर्स लवकरात लवकर काय करा परचेस करा. ठीक आहे. तर आता मी या मूळ प्रश्नाकडे येतो. ठीक आहे बघा आता इकडं लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचं प्रशिक्षण केंद्र नाही. आता या प्रश्नाचं उत्तर काय तर लातूर जिल्ह्यात सीआरपीएफचं प्रशिक्षण केंद्र नाही. बाकीचे तुम्ही जर पाहिलात बीएसएफचं प्रशिक्षण केंद्र आहे एसआरपीएफचं प्रशिक्षण केंद्र आहे आणि महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. ही तिन्ही प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला सांगता येतात. त्यापैकी लातूर जिल्ह्यातील बाभुळगाव किंवा बाभळगाव जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि सध्याचे महाराष्ट्राचे जे आरोग्यमंत्री आहेत अमित देशमुख आणि पूर्वीचे असणारे विलासरावजी देशमुख त्यांचं जे गाव आहे बाभळगाव या परिसरामध्ये तुम्हाला पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र असलेलं आपल्याला सांगता येतं. तसंच बीएसएफ आणि एसआरपीएफचे जे काही जवान आहेत बीएसएफ जवानांसाठी जे ट्रेनिंग सेंटर आहे ते चाकूर परिसरामध्ये असलेलं आपल्याला सांगता येतं. कुठं लातूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये ही तिन्ही प्रशिक्षण केंद्र असलेले आहेत. मात्र सीआरपीएफच जे काही सीआरपीएफ दल आहे त्या दलातील प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये अस्तित्वात नाही. काही जणांना फक्त एकच माहित असतं कोणतं लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. तर ते तर आहेच आहे पण त्याच्यासोबत बीएसएफ जवानांचं पण आहे आणि एसआरपीएफ जवानांचं देखील प्रशिक्षण केंद्र असलेलं सांगता येतं. ठीक आहे चालेल. आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय तर आत्ता आम्ही 1 तारखेपासून ऑफलाईनचे पण बॅचेस आमचे सुरू झालेले आहेत. आता ऑफलाईनची जी बॅच आहे ही ऑफलाईनची बॅच इथं बारामतीमध्ये एकाच ठिकाणी आता आमचा नवीन एक कॅम्प खूप मोठा कॅम्प तयार केलेला आहे आणि त्या कॅम्प अंतर्गत एकाच ठिकाणी मुलांचं प्रशिक्षण तिथंच म्हणजे भरतीपूर्व प्रशिक्षण तिथंच दिलं जातं. निवासाची व्यवस्था तिथंच आहे. तुमचे क्लास देखील वर्ग देखील कुठे होतात त्या एकाच ठिकाणी होतात. म्हणजे सर्व सुविधा पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा आम्ही एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा तो एक प्रयत्न केलेला आहे. आता तिथले हे ऍडमिशन आमचे सुरू आहे. जवळपास आता आमचे ऍडमिशन फुल होत आलेले आहे. म्हणजे जो काही कॅम्प केलेले त्या कॅम्प परिसरातील आमचे ऍडमिशन आता जवळपास फुल होत आलेले आहे. तर ती संधी तुम्ही पण दौडू नये. सगळ्या सुविधा एकाच छताखाली तुम्हाला तिथं उपलब्ध होतील. ठीक आहे चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आहे का नेक्स्ट क्वेश्चन आपला. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख डॅश असतात. पोलीस प्रशासनाचे जे काही प्रमुख आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं दिलेल्या ऑप्शन मधून तर जिल्हा स्तरावर विचारलेले इथं तर जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो रे. यस जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतात. पोलीस अधीक्षक हे पोलीस खात्याचे कोण असतात प्रमुख असतात. कुठं जिल्हा स्तरावर. तर विभागीय स्तरावर पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात रे. यस विभागीय स्तरावर पोलीस आयुक्त हे पोलीस खात्याचे प्रमुख असतात. कोण असतात. पोलीस आयुक्त हे पोलीस खात्याचे प्रमुख कुठे असतात विभागीय स्तरावर. जिल्हा स्तरावर मात्र कोण असतात. जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून इथं मी लिहितो विभागीय स्तर विभाग विभागीय स्तरावर कोण असतात विभागीय आयुक्त. आणि पोलीस निरीक्षक ज्याला आपण काय म्हणतो पी आय. जे पोलीस स्टेशन असतं ना पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशनचा प्रमुख कोण असतात पी आय. म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर हे कुठले पोलीस निरीक्षक हे पोलीस स्टेशनचे प्रमुख असतात. जिल्हा पोलीस खात्याचे प्रमुख एस पी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस ज्यांना आपण म्हणतो ते एस पी हे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख असतात. आणि पोलीस आयुक्त हे विभागीय स्तरावर तिथले असणारे प्रमुख असतात असं आपल्याला इथं सांगता येतं. ठीक आहे
चला आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पाहिलं किरणोत्सर्गांचा शोध लावणारा शास्त्रज्ञ खालील पैकी कोण. आता पहा तुम्ही इथं जे शास्त्रज्ञ दिलेले आहेत ना, अल्बर्ट आइन्स्टाईन आहेत, सी व्ही रमण आहेत, अल्फ्रेड नोबेल आहेत आणि हेनरी बेक्वेरेल आहेत. यापैकी कशाचा शोध, किरणोत्सर्गतेचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण. तर किरणोत्सर्गतेचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत, हेनरी बेक्वेरेल हे किरणोत्सर्गतेचा शोध लावणारे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. पण आता पहा तुम्ही जर बाकीचे ऑप्शन पाहिलात ना, तर त्याच्यापैकी बऱ्याच मुलांना कन्फ्यूज होतात काय किरणोत्सर्गतेचा शोध म्हटलं तर लगेच आम्हाला आमच्या डोळ्यासमोर गेलं कोण येतात, अल्बर्ट आइन्स्टाईन येतात. ठीक आहे, तर त्यांनी किरणोत्सर्गाचा शोध लावलेला नाही. तर त्यांनी एनर्जी ई इज इक्वल टू जे सापेक्षवादाचा सिद्धांत आहे त्याच्यापैकी अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जे सूत्र मांडलेले ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे जे सूत्र आहे, हे सूत्र म्हणजे एनर्जीच्या संदर्भामध्ये ते अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेलं आहे. सी व्ही रमण यांच्या संदर्भामध्ये देखील आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला होतो. तर सी व्ही रमण यांनी कशाचा शोध लावलेला आहे किंवा कशावर संशोधन केलेले, खरं तर ते भौतिक शास्त्रज्ञ आहेत, भौतिक शास्त्रज्ञ. आणि त्यांनी रमण इफेक्ट, कोणता रमण इफेक्ट, इफेक्ट याच्यावर काय केलेले संशोधन, त्यांचा जो सिद्धांत आहे तो रमण इफेक्ट म्हणून ओळखला जातो. आणि या रमण इफेक्ट या त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना भौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले. सी व्ही रमण यांना नोबेल पारितोषिक कधी देण्यात आलेलं आहे, तर 1930 मध्ये. नोबेल पारितोषिक विजेते पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण, तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, सी व्ही रमण हे नोबेल पारितोषिक विजेते पहिले भारतीय शास्त्रज्ञ असलेले सांगता येतात. त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे ना, अल्फ्रेड नोबेल हे कोण होते. आता पहा तुम्ही अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावलेला आहे, अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला आहे. कशाचा, डायनामाइट हा एक स्फोटक पदार्थ आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावलेला आहे, अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आपल्याला सांगता येतो. आणि हा जो स्फोटकांचा त्यांनी शोध लावलेला आहे त्याच्यातून त्यांना जी प्रचंड मोठी संपत्ती मिळालेली होती, त्या संपत्तीचा वापर त्यांनी पुढे नवनवीन शोधाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने केलेला आपल्याला सांगता येतो. आणि मग यांनीच कोणत्या पारितोषिकाची सुरुवात केलेली, अल्फ्रेड नोबेल यांनीच नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केलेली. आणि या नोबेल पारितोषिकाची सुरुवात कधीपासून केलेली आहे, तर नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात 1901 पासून केलेली आपल्याला सांगता येते. असो, इथं आपण ऑप्शन पाहिलेत सगळे, किरणोत्सर्गाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण, प्रत्येक ऑप्शनवर इथं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे, हेनरी बेक्वेरेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणता वायू मार्स गॅस म्हणून संबोधला जातो, व्हेरी मार्स गॅस. तुम्ही पहा बऱ्याच वेळेस काय मुलांना नेमका प्रश्न कशावरती विचारलेले आहे ते लक्षात येत नाही, आणि म्हणून मुलं त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचत असता, तो प्रश्न वाचत असताना त्याच्यातला जो कीवर्ड्स आहे म्हणजे ज्या शब्दाने प्रश्नाची निर्मिती आहे तो कीवर्ड्स पहिल्यांदा समजून घ्यायचा. काय विचारलंय ते कीवर्ड्स वरून आपल्या लक्षात येतं. इथं काय म्हटलं, मार्स गॅस म्हणून कशाला संबोधले जाते, म्हणजे मार्स गॅस म्हणजे हा कीवर्ड्स मी पहिल्यांदा काय केली, अंडरलाईन केली. तसंच पेपर सोडत असताना देखील तुम्ही असे जे शब्दात म्हणजे प्रश्नाचे जे कीवर्ड्स असतात त्यांना काय करायचं, चालायचं अंडरलाईन. आता इथं जर तुम्ही पाहिलं खालीलपैकी कोणत्या वायूस मार्स गॅस म्हणून संबोधले जाते, तर तो कोणता आहे, मिथेन हा वायू मार्स गॅस म्हणून ओळखला जातो. बाकी जे आहेत ना, इथेन असेल, प्रोपेन असेल, ब्युटेन असेल, हे जे काही गॅसेस आहेत, हे गॅसेस देखील आपला जो काही घरामध्ये जो सिलेंडर असतो ना त्याच्यामध्ये या गॅसेसचा वापर केला जातो. पण मार्स गॅस म्हटलं तर मिथेन जो बायोगॅस असतो ना, बायोगॅस म्हणजे आपण गावाकडे ज्याला गोबर गॅस म्हणतो, तर त्या गोबर गॅस मधून जो प्राप्त होणारा वायू असतो तो म्हणजे कोणता आहे, मिथेन. आणि जो नैसर्गिक वायू असतो त्याच्यामध्ये जवळपास याचं प्रमाण किती टक्के असतं, 80% या मिथेनचं प्रमाण असलेलं आपल्याला सांगता येतं. आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, तर आमच्या सह्याद्री करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही काय करत असतो, तर मुलांच्या अशा सराव पेपर रेग्युलर घेत असतो दर आठवड्याला. आणि केवळ हे पेपर दर आठवड्याला घेऊन फक्त पेपरची झेरॉक्स आणली, मुलांच्या हातात दिली
आणि मग त्यांना उत्तर किंवा उत्तर पत्रिका दिली आणि संपलं म्हणजे त्यांना परत इतर गोष्टी आम्ही देत नाही अशातला भाग नाही. तर आम्ही काय करत असतो, पेपर झाल्याच्या नंतर प्रत्येक पेपरचे मग गणित असतील तर 25 गणित ते सॉल्व्ह करून दाखवतो. म्हणजे मुलांना लक्षात येते की आपण कुठं चुकत होतो. बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील 25 ते आम्ही सोडवून दाखवतो मुलांना. म्हणजे जे प्रश्न आलेत जे आले नाही ते कुठं चुकायलेत मुलं हे त्यांना लगेच लक्षात येतं. आणि मग पुढच्या पेपरमध्ये ज्या या पेपरमध्ये चुका झालेल्या आहेत त्या चुका टाळून मुलं प्रॅक्टिसच्या माध्यमातून मग त्यांचे चुका जसजसं कमी होत जातील तसं तसं त्यांच्या मार्कांची संख्या काय होत जाते वाढत जात असते. तर केवळ जी पेपर आहेत आमचे हे पेपर केवळ या अनुषंगानं नाहीत की फक्त काय आम्ही तर पेपर घेतला नावाला नावापुरता नाही तर प्रत्येक गोष्ट इथं विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय केली जाते घेतली जात असते किंवा ती केली जात असते एवढं लक्षात असू दे. ठीक आहे. इथं मार्श गॅस या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे, मिथेन हा मार्श गॅस म्हणून ओळखला जातो. बाकीचे गॅसेस जे आहेत प्रोपेन आहे ब्युटेन आहे इथेन आहे हे देखील गॅसचेच प्रकार आहेत मात्र त्यांना मार्श गॅस असं म्हटलं जात नाही. ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया त्याच्याबद्दल माहिती पाहत होतो. पहा ज्यावेळेस तुम्ही मूलद्रव्य हा टॉपिक करता त्यावेळेस मूलद्रव्य या टॉपिक मध्ये काय काय प्रश्न असतात अपेक्षित प्रश्न IMP त्याच्यामध्ये तुम्हाला निसर्गात असणारे मूलद्रव्य किती मानव निर्मित मूलद्रव्यांची संख्या किती एकूण मूलद्रव्यांची संख्या किती आता हे एक माहीत असणं गरजेचं आहे. सोबतच आणखी कोणती गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला तर मूलद्रव्यांच्या वेगवेगळ्या संज्ञा माहीत असणं गरजेचं आहे. संज्ञांसोबतच काही मूलद्रव्यांचे जे IMP आहेत महत्वाचे ते मूलद्रव्य त्यांचे अणुक्रमांक देखील माहीत असणं गरजेचं आहे. त्यापैकी इथं आपण कोणता कोणत्या मूलद्रव्याचा उल्लेख केलाय तर सोने. आता सोने हा जो धातू आहे या धातूचा असणारा अणुक्रमांक किती आहे सांगता येईल 79 हा याचा अणुक्रमांक असलेला आपल्याला सांगता येतो. म्हणजे या टॉपिक मध्ये तुम्हाला वेगवेगळे धातू धातूचे गुणधर्म कोणते असतात कधी कधी तसाही प्रश्न आपल्या परीक्षेला विचारला जातो किंवा अधातू कोणते आहेत धातू सदृश्य असणारे कोणते आहेत मूलद्रव्य मग या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे एक वेळेस काय करणं गरजेचं आहे ते पाहून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे तर आपण पुढचा प्रश्न घेऊयात. आता पहा कारागृहामध्ये बंद असलेल्या कैद्यांसाठी कर्ज देणारी जिवला योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे हा चालू घडामोडीशी रिलेटेड प्रश्न आहे. आता अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र सरकारनं या योजनेची सुरुवात केलेली आहे. पहा या प्रश्नाचं उत्तर काय अगोदर मी उत्तर सांगतो तुम्हाला. कारागृहामध्ये बंद असलेल्या कैद्यांसाठी कर्ज देणारी जिवला योजना कोणत्या योजनेबद्दल विचारलेलं आहे जिवला योजना ही जी जिवला योजना आहे कोणत्या सरकारनं कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर ही योजना कोण सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने. आता पहा या योजने अंतर्गत काय केलं जातं तर या योजनेअंतर्गत जे कैदी आहेत कारागृहामध्ये त्यांना किती हजारापर्यंत कर्ज पुरवलं जातं रे तर त्यांना कर्ज 50,000 रुपयेपर्यंत कर्ज पुरवलं जातं. आणि कर्जाचा दर किती आहे या तर कर्जाचा जो काही व्याज दर आहे ज्याला आपण व्याज दर म्हणतो तो व्याज दर किती टक्के आहे 10.7% या दराने काय केलं जातं कर्ज पुरवलं जातं. मग तुम्हाला विशेषतः ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेले काही महत्वाचे निर्णय असतात त्या निर्णयांवरती नेहमी परीक्षेला प्रश्न असतात तर ते निर्णय वगैरे अपडेट करून घेणं गरजेचं आहे परीक्षेच्या अनुषंगाने. ठीक आहे बघा आता पुढचा परत प्रश्न विज्ञान याच घटकावरचा घेतलेला आहे. विशेषतः विज्ञान मध्ये जे काही जीवनसत्व हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर नेहमी आपल्या परीक्षेला प्रश्न असतात आणि इथंही आपण जीवनसत्व याच टॉपिकवरचा प्रश्न घेतलेला आहे. तुम्ही पहा मुर्दूस हा जो रोग आहे कोणता रोग मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो असा प्रश्न विचारलेला आहे. बघा आता पहिल्यांदा मी या प्रश्नाचं उत्तर सांगतो आणि बाकी गोष्टी एक्सप्लेन करतो. पहा मुर्दूस हा जो रोग आहे ना तो ड जीवनसत्वाच्या अभावी निर्माण होणारा रोग आहे. आता या मुर्दूस या रोगामध्ये काय होतं तर जे आपले हड असतात ना ती हड ठिसूळ बनतात. मानवी शरीरात असणारी जी काही हड आहेत ती हड काय होतात ठिसूळ बनत असतात कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी ड जीवनसत्वाच्या अभावी. आता इथं बाकी जे काही जीवनसत्व ऑप्शन मध्ये दिले जात आता तुम्ही क जीवनसत्व पहा या क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो मानवाला विशेषतः क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग म्हणजे कोणता आहे स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावी होतो. आता
स्कर्वी किंवा हिरड्यातून वगैरे रक्त येणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? स्कर्वी या रोगाचं लक्षण आहे. आणि ते क जीवनसत्वाच्या अभावामुळे असतो. आता ब जीवनसत्वाचा जो काही अभाव आहे, आता ब जीवनसत्वाचे वेगवेगळे गट आहेत बरं का, त्या वेगवेगळ्या गटांपैकी आता बेरी बेरी असेल, बेलार असेल, हे जे काही रोग होतात ते रोग कोणत्या जीवनसत्व अभावी होतात? ब जीवनसत्व अभावी होत असलेले रोग बेरी बेरी आणि पेलाग्रा हे दोन महत्वाचे रोग ब जीवनसत्वाच्या अभावी होतात. तर अजीवनसत्व जे आहे ना, या अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो म्हणाला तर रातांधळेपणा हा जो काही आजार आहे, हा रातांधळेपणा आजार हा अजीवनसत्वाच्या अभावी होत असतो. इकडं लक्ष द्या की ज्यावेळेस तुम्ही जीवनसत्वे हा टॉपिक पाहता, कोणता जीवनसत्वे, तर जीवनसत्वे पाहत असताना नेहमी याच्यावर कुठं प्रश्न विचारले जातात, तर जीवनसत्वे पाहत असताना एक तुम्हाला जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी कोणती आहेत, मेदात विरघळणारी कोणती, जीवनसत्वाचे स्रोत कोणते आहेत, त्या जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग आणि जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे होणारे रोग याच्यावरती नेहमी आपल्या भरतीला एक प्रश्न विचारला जातो आणि तो इथं आपण घेण्याचा काही केलेला आहे प्रयत्न केलेले. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न पाहूया. याच्यामध्ये हा प्रश्न पण विज्ञानाशीच रिलेटेड आहे. निसर्ग चक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? पाहता निसर्ग चक्र, या निसर्ग चक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? तर प्राथमिक उत्पादक कोण आहे रे, तर त्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा सांगेल हिरव्या वनस्पती. आता निसर्गामध्ये जो अन्न निर्मिती करणारा घटक आहे तो म्हणजे कोण आहे? वनस्पती. आणि मग या वनस्पतीवर जीवन देणारे हे बाकीचे सगळे घटक. म्हणून लक्षात असू द्या प्राथमिक उत्पादक म्हणून कशाचा उल्लेख केला जातो? वनस्पती या घटकाचा उल्लेख केला जात असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरित द्रव्ये नसते? आता पहा, हरित द्रव्ये हा जर घटक विचारात घेतला तर या घटकाशिवाय वनस्पती अन्न तयार करू शकत नाही. ज्या वनस्पतींमध्ये हरित द्रव्य नसतं त्या वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाहीत, त्या इतर वनस्पतीवर डिपेंड राहतात, ज्यांना आपण परपोषी वनस्पती असं म्हणतो. लक्षात असते वनस्पती एक स्वयंपोषी आणि दुसऱ्या कोणत्या? परपोषी. त्यापैकी परपोषी कोणत्या? की जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत अशा वनस्पतींना काय म्हटलं जातं? परपोषी वनस्पती. तर ज्या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसतं त्या वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही. आता इतर जे दिलेले आहेत ना वनस्पती, बघा तुम्ही शैवाल असेल, दगडफूल असेल, नेचे असेल, या ज्या वनस्पती आहेत ना यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं म्हणून त्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, ज्या वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असताना त्या वनस्पतींचे अवयव, मग ते पान असेल किंवा काही वनस्पतींचं खोड असेल, ते कशा रंगाचं असतं रे? हिरव्या रंगाचं असतं. आणि ज्या वनस्पतींमध्ये हरितद्रव्यांचा अभाव असतो त्या वनस्पतींचा रंग हिरवा असत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बांगूळ नावाची वनस्पती पाहिली का किंवा आमरवेल नावाची वनस्पती पाहिली का, तर त्या वनस्पतींचा रंग हा पिवळसर असतो. लक्षात असू द्या त्यांच्यामध्ये हरितद्रव्य हा घटक असत नाही. म्हणून इथं तुम्ही बुरशी जर पाहिलात ना तर बुरशीचा रंग तुम्हाला हिरवा कधीच दिसणार नाही, म्हणजे बुरशी या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नाही. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बुरशी हे या प्रश्नाचं उत्तर असलेलं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या, सॉरी, समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला डायग्रॅश असे म्हणतात? पाहिलं ना की ज्या समान कार्य करणाऱ्या वनस्पती आहेत त्या समान कार्य करणाऱ्या वनस्पतींचा समूह म्हणजे ऊती असं म्हटलं जातं. लक्षात असू द्या त्यांना काय म्हटलं जातं? ऊती. एक गोष्ट लक्षात असू द्या, निसर्गात जे काही घटक आहेत किंवा मानव किंवा जे काही सजीव आहेत, थोडक्यामध्ये सजीव, हे सजीव हे कशापासून बनलेले आहेत? यांची सुरुवातच कुठून आहे? पेशी. मग अशा एक पेशी आहे, जसा की अमीबा हा एक पेशी आहे, मग अशा अनेक पेशी एकत्र आल्याच्या नंतर त्या पेशीपासून काय बनते? ऊती बनते. मग या ऊती ज्या असतात या ऊतींपासून काय बनतात? ऊतींपासून स्नायू, मग त्याच्यानंतर वेगवेगळे अवयव, आणि मग इंद्रिय संस्था, आणि मग अशा अनेक इंद्रिय संस्थांचं जे काही एक संस्था म्हणजे एक
मानव जर पाहिलं तर अनेक इंद्रिय संस्था याच्यामध्ये समाविष्ट असलेले आपल्याला सांगता येतात. म्हणजे सुरुवातीला कुठल्याही प्राण्यांचं एकक जर कुठल्याही सजीवाचं एकक काय असेल तर ते पेशी आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि पेशीच्या समुच्चयाला समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समुच्चयालाच काय म्हटलं जातं, उद्दीपक असं म्हटलं जातं. बाकी केंद्रक, मूल, अभिसार हे इतर घटक असलेले सांगता येतात. ते पेशीमध्ये असणारे घटक म्हणून केंद्रकाचा उल्लेख केला जातो. जे प्रमुख कार्य केंद्रकातील प्रमुख कार्य कोण करत, सॉरी पेशीतील प्रमुख कार्य कोण करत तर केंद्रकामार्फत केलं जातं असं आपल्याला सांगता येतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील सर्वात उंच मिनार कोणता, ठीक आहे. बघा आता हा प्रश्न पाहण्यापूर्वी मग आम्ही सांगितल्याप्रमाणे आणखी एकदा परत एकदा सांगतो की सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती अंतर्गत जे वेगवेगळे कोर्सेस चालतात त्यापैकी आमचा ऑफलाईन च्या बॅचेस पोलीस भरतीसाठी विशेषतः सोबतच आर्मी भरतीसाठीची पण बॅच आमची सुरू आहे. तुम्हाला आर्मी भरतीच्या बॅच तिचं स्वरूप वगैरे याच्या संदर्भामध्ये माहिती देणार आमचा एक युट्यूब चॅनल पण आहे. तुम्ही त्या चॅनलला पण भेट देऊ शकता. आर्मी गुरु या नावानं असलेलं युट्यूब चॅनल, त्याला तुम्ही निश्चित भेट द्या आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती अधिक तिथं भेटेल. दुसरी महत्वाची गोष्ट, ऑफलाईनच्या ज्या बॅचेस आहेत आमच्या, या ऑफलाईन बॅचेसचं खास वेगळं वैशिष्ट्य काय सांगता येतं माहिती का, की आपल्याकडे प्रत्येक विषयाचे दोन वेगवेगळे शिक्षक असतात, एक्सपर्ट दोन्ही वेगवेगळे शिक्षक आहेत. त्याचं कारण काय की काही मुलांना एखाद्या शिक्षकाचं नाही समजलं तर दुसरे सर त्याला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे काय करतात, समजावून सांगत असतात. म्हणजे प्रत्येक विषयाला आमच्याकडे दोन शिक्षक आहेत. दुसरी गोष्ट, आमचे जी बॅचेस आहेत या बॅचेस मधील विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा एकत्रच दिल्या जातात. याशिवाय टेस्ट सिरीज असेल, सराव पेपर असेल, घटक निहाय टेस्ट असतील. घटक निहाय म्हणजे एक घटक शिकवायचा झाला की आता उदाहरणामध्ये इतिहास मधला एखादा घटक झाला 1857 उठाव, तर 1857 उठावावर काय काय प्रश्न यापूर्वी पोलीस भरतीला विचारलेले होते, पुढे संभाव्य काय आहेत, यासाठी आम्ही काय करत असतो तर त्या एका विषयावरचे घटकावरचे प्रश्न किमान 20 ते 25 प्रश्न, मग ते 25 प्रश्न मुलांकडून वर्गातच सोडवून घ्यायचे. एवढंच नाही तर ते पाठांतर पण करून घेतले जातात, जे की मुलांची अॅक्युरेसी वाढेल यासाठी आमचा तो एक विशेष असा वेगळा प्रयत्न असलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, आपण कोणत्या प्रश्नाकडे होतो पहा. आता जो प्रश्न पाहत होतो हा 29 नंबरचा प्रश्न, पहिल्यांदा त्याच्यावर आता डिस्कस करूया. पहा, भारतातील सर्वात उंच मिनार कोणता. बघा इथं सगळे जे दिलेत ना त्यापैकी दोन मिनारचे प्रकार आहेत, एक चार मिनार आणि दुसरा कोणता आहे कुतुब मिनार. यापैकी सर्वात उंच मिनार कोणता आहे, तर सर्वाधिक उंचीचा मिनार कोणता आहे कुतुब मिनार, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर चार मिनार हा हैदराबादला आहे, कुतुब मिनार हा कुठं आहे दिल्लीला आहे. तुम्हाला लोकेशन पण दिलेलं आहे ऑप्शन मध्येच. आता तुम्हाला कधी कधी इथं प्रश्न काय विचारला जातो की कुतुब मिनारची उभारणी कोणी केली किंवा कोणी सुरुवात केलेली होती, तर कुतुबद्दीन ऐबक जो आहे, त्या कुतुबद्दीन ऐबक जो गुलाम घराण्यातील होता दिल्ली सल्तनत मध्ये पाहिलं असता, तर त्याने या कुतुब मिनारची उभारणी केलेली आपल्याला सांगता येते. बाकी राहिला प्रश्न अशोक स्तंभ, जो सम्राट अशोक मौर्य घराण्याचा होता त्याने या अशोक स्तंभाची निर्मिती केलेली सारनाथ, आपली जी राजमुद्रा आहे ना राजमुद्रा, ती राजमुद्रा जर कुठून घेतलेली असेल तर त्या सारनाथ येथील अशोक स्तंभावरूनच भारताची राजमुद्रा घेण्यात आलेली आहे. आपल्या परीक्षेने नेहमी प्रश्न विचारलेला आहे की भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आलेली आहे, तर अशोक स्तंभावरून. कुठल्या, तर सारनाथ येथील अशोक स्तंभावरून ती घेण्यात आलेली आहे असं आपल्याला इथं सांगता येईल. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न पाहूया. जनगणनेच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते. त्यावेळेस तुम्हाला आता लोकसंख्येची घनता, लोकसंख्या हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. बघा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता पोलीस भरतीचा, तर पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना लक्षात असू द्या लोकसंख्या या घटकावर नेहमी परीक्षेला प्रश्न आलेले आहेत, लोकसंख्या या घटकावर. मग इथं प्रश्न विचारत असताना काय प्रश्न असतात पहा, सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य, सर्वात जास्त आणि सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं, कंपल्सरी प्रश्न त्याच्यावर. एक सर्वात जास्त, सर्वात कमी. जसं भारतातील राज्यांबद्दल विचारलं जातं तसंच महाराष्ट्रातील लोकसंख्या पाहत असताना महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता, सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता,
म्हणजे तुम्हाला लोकसंख्या सर्वात जास्त सर्वात कमी एक तिथं नसेल तर प्रश्न कुठे विचारला जातो सर्वाधिक साक्षरता त्याच्यानंतर कुठे विचारला जातो घनता त्याच्यानंतर आणखी काय तर लोकसंख्येच्या बाबतीत साक्षरता घनता लिंग गुणोत्तर हा एक म्हणजे महत्वाचे हे जर चार पाच घटक जर तुम्ही केला तर त्याच्यामध्येच आपल्या परीक्षेला प्रश्न असतात प्रत्येकी दोन दोन प्रश्न जर विचार केले तर एक 10 ते 12 प्रश्न तयार होतात आणि त्या 12 प्रश्नांपैकीच एक प्रश्न आपल्या पेपरला असतो तर तुम्हाला भारताच्या संदर्भातले 10 महाराष्ट्राच्या संदर्भातले 10 असे 20 प्रश्न तयार करून ठेवायचे आहेत आता इथं प्रश्न विचारलेला आहे कशा संदर्भात लोकसंख्येची घनता या घटकावर पहा तर भारतात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते आहे तर ते राज्य कोणतं आहे बिहार 2011च्या जनगणनेनुसार म्हटलेले ते पण 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणतं आहे बिहार त्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं ना तर 2001 चा जर विचार केला तर 2001च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणतं होतं तर ते राज्य होतं पश्चिम बंगाल हे राज्य असलेलं आपल्याला सांगता येतं पश्चिम बंगालमध्ये त्यावेळेस सर्वात जास्त लोकसंख्येची घनता होती कधी 2001ला त्याच्या आधी इथं जे केरळ आहे ना एक नंबरला दिलेलं केरळ ऑप्शन इथे 1951 मध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता होती पण तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला जात नाही प्रश्न काय विचारला जातो की भारतात सर्वाधिक साक्षरता असणारं राज्य कोणतं तर सर्वात जास्त साक्षरता असणारं राज्य कोणतं आहे केरळ या राज्यात सर्वात जास्त साक्षरता किंवा साक्षरतेचं प्रमाण असणारं राज्य केरळ महाराष्ट्राबद्दल काय विचारलं जातं तर महाराष्ट्र भारतात दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र आता इथं जर तुम्ही पाहिलं युपीला तर भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असणारं घटक राज्य कोणतं आहे उत्तर प्रदेश आणि लोकसंख्येची घनता अधिक म्हटलं तर कोणतं आहे बिहार ठीक आहे तर अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्या पेपरमध्ये असतात तर ते व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघायचा आपण आता पहा भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली लिहिलेले वाक्य कोणते भारताच्या राष्ट्रचिन्हाखाली भारताचं राष्ट्रचिन्ह जिला आपण राजमुद्रा म्हणतो त्या राजमुद्रेच्या खाली कोणतं वाक्य लिहिलेले हा सांगता येतं का कोणतं वाक्य आहे सत्यमेव जयते लक्षात असते सत्यमेव जयते मी आताच सांगितलं तुम्हाला की भारताचं राष्ट्रचिन्ह जिला आपण काय म्हणतो राजमुद्रा ज्या राजमुद्रेमध्ये किती सिंह आहेत ते राजमुद्रेमध्ये दिसणारे सिंह 4 सिंह आहेत बरं का पण आपल्याला प्रत्यक्षदर्शी किती दिसतात 3 प्रत्यक्षदर्शी किती दिसतात 3 त्याच्यामध्ये अशोक चक्र पण आहे राजमुद्रेवरतीच काय आहे अशोक चक्र पण आहे सिंहाच्या खालच्या बाजूला अशोक चक्र त्या अशोक चक्रामध्ये एकूण 24 आवे आहेत आणि मग हे अशोक चक्र हे गतीचं प्रतीक आहे प्रगतीचं गतीचं ते प्रतीक असलेलं आपल्याला सांगता येतं आणि त्याच्या खालीच लिहिलेलं वाक्य ते म्हणजे कोणतं सत्यमेव जयते हे वाक्य त्याच्यामध्ये लिहिलेले आता सांगितलं होतं मी की ही जी भारताची राजमुद्रा आहे सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेली आहे कुठून घेतलेली आहे सारनाथ येथील अशोक स्तंभ या अशोक स्तंभावरून ती राजमुद्रा काय केलेली आहे घेतलेली आहे किंवा राष्ट्रीय चिन्ह भारताचं घेतलेलं आहे बाकी तर बाकीचे जर ऑप्शन पाहिलात आता जनगण मन हे भारताचं राष्ट्रगान आहे जे कधी स्वीकारलेले भारताचं राष्ट्रगान त्याच्यानंतर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे आता जनगण मन कोणी लिहिलं वंदे मातरम कोणी लिहिलं हे जनगण मन पहिल्यांदा कोणी गायलं होतं वंदे मातरमचं गायन पहिल्यांदा कोणी केलं असे एक प्रश्न आपल्या परीक्षेला विचारले जातात तुम्ही जर पाहिलं तर वंदे मातरम हे जे गीत आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आनंद मठ या कादंबरीमध्ये आणि हे पहिल्यांदा गायन कोण केलं वंदे मातरम तर ते गायन केलेलं होतं रवींद्रनाथ टागोर यांनी 1896च्या काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन भरलं होतं ना त्या अधिवेशनामध्ये तर जनगण मन हे टागोरांच्या गीतांजली या काव्यसंग्रहामध्ये असलेलं सांगता येतं एकूण 5 कडव्यांमध्ये असलेलं हे जनगण मन पैकी पहिलं जे कडवं आहे ते पहिलं कडवं भारताचं राष्ट्रगीत म्हणून काय केलेलं आहे स्वीकारलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं तर याच्यावर अजून मधून प्रश्न आलेले आहेत आणि मागच्या पोलीस भरतीला प्रश्न विचारला होता काय प्रश्न होता की जनगण मन गाण्यासाठी लागणारा कालावधी किती अवधी किती तर लक्षात असू द्या भारताचं राष्ट्रगीत हे किती सेकंदामध्ये कम्प्लीट होतं रे 52 सेकंदातच कम्प्लीट झालं पाहिजे लक्षात असू द्या किती सेकंद 52 सेकंद जनगण मन हे राष्ट्रगीत गाण्यासाठी लागतात असं आपल्याला सांगता येतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघायचा आपण
प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन डैश डैश तुम दिला जातो। आता प्रकाश संश्लेषण क्रिया वनस्पती त्यांचं अन्न तयार करत असताना कोणत्या क्रियेच्या माध्यमातून अन्न तयार करतात? तर वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेतून आपलं अन्न तयार करत असतात। आणि मग वनस्पती अन्न तयार करत असताना त्यांना आवश्यक असणारे घटक कोणते येत? वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणते? त्याच्यामध्ये बघा, इथे दिलेल्या घटकांपैकी वनस्पतींना कार्बन डायऑक्साइडची गरज असते, हरित द्रव्यांची गरज असते आणि पाण्याची गरज असते। पैकी ऑक्सिजन कशातून घेतात असा प्रश्न विचारलेला आहे। तर वनस्पती पाण्याच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन घेत असतात। आणि ज्यावेळेस वनस्पती अन्न तयार करतात दिवसा, त्यावेळेस त्या मुक्त काय करत असतात? तर वनस्पती ऑक्सिजन मुक्त करत असतात आणि कार्बन डायऑक्साइड घेत असतात। वनस्पती दिवसा कोणता वायू घेतात आणि कोणता वायू सोडतात? तर दिवसा वनस्पती ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साइड घेतात। मात्र प्रकाश संश्लेषण करत असताना त्यांना ऑक्सिजनची गरज असते आणि ही ऑक्सिजनची गरज ती कशाच्या माध्यमातून पूर्ण करतात? पाण्याच्या माध्यमातून पूर्ण करत असतात असं आपल्याला सांगता येईल। ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? एक नंबर, पाणी या घटकातून वनस्पती ऑक्सिजन घेत असतात असं आपल्याला सांगता येतं। कोणत्या क्रियेत? प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। घटनेच्या कोणत्या कलमामुळे उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते किंवा उच्च न्यायालय स्थापन केले जाते? भारतीय संविधानामध्ये अनेक घटनात्मक संस्था स्थापनेच्या संदर्भात निर्मितीच्या संदर्भामध्ये तरतुदी करून ठेवलेल्या आहेत। त्यापैकी तुम्ही जर पाहिलात ना इथं, तर घटनेच्या कोणत्या कलमांमुळे उच्च न्यायालयाच्या संदर्भात बोललेले आहे? कशाच्या संदर्भात? उच्च न्यायालयाच्या संदर्भात। तर उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये संविधानातील कलम 214 IMB आहे। ज्या 214 व्या कलमामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे सुरुवातीला मूळ घटनेत की प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल। सुरुवातीला काय होता की प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय निर्माण करण्यात येईल किंवा एक उच्च न्यायालय असेल। मात्र पुढे 7वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की एक किंवा एक पेक्षा अधिक घटक राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये एक उच्च न्यायालय असू शकतं। म्हणून आज उच्च न्यायालयांची संख्या कमी आहे आपल्याकडे। आज जर तुम्ही पाहिलात ना, भारतात एकूण उच्च न्यायालय किती आहेत सद्यस्थितीला? 25 उच्च न्यायालय, नाही तर 24 म्हणा। किती उच्च न्यायालय आहेत? 25। आणि मग सगळ्यात शेवटचं जे 25वं उच्च न्यायालय आहे ते म्हणजे कोणतं आहे? अमरावती। अमरावती उच्च न्यायालय आंध्र प्रदेशच, अमरावती उच्च न्यायालय कुठं आहे ते? आंध्र प्रदेशामध्ये असलेलं उच्च न्यायालय म्हणून सांगता येतं। जे 25वं उच्च न्यायालय जे अलीकडच्या कालावधीत सर्वात शेवटी निर्माण झालेलं उच्च न्यायालय कोणत्या राज्याचं? आंध्र प्रदेशचं असलेलं आपल्याला सांगता येईल। बाकी कलम 110 हे अर्थविधेयक किंवा ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो त्या अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये असलेलं आपल्याला सांगता येईल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। बघा, उपयोजन लेवल आहे, कन्सेप्ट क्लिअरच असायला पाहिजे। जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर या प्रश्नाचं उत्तर येतं, अदरवाइज या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही। हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया कशी होते? जर वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण अधिक असेल, हवेमध्ये म्हणजेच वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण जर अधिक असेल तर बाष्पोत्सर्जन, बाष्पोत्सर्जन म्हणजे काय? बाष्पोत्सर्जन म्हणजे काय? तर वनस्पती ज्या पाणी बाहेर फेकतात, वनस्पती उष्णतेच्या किंवा तापमानाच्या कालावधीत वनस्पती जे पाणी बाहेर फेकत असतात ना त्याला बाष्पोत्सर्जन म्हटलं जातं। आणि मग हे बाष्पोत्सर्जन जर हवेत आर्द्रतेचं प्रमाण अधिक असेल तर काय होतं? मंद होतं, कमी होतं। याचं उदाहरण, साधं उदाहरण सांगतो तुम्हाला। पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी कमी लागतं पिकांना, त्याचं कारण काय? तर त्यांचं बाष्पोत्सर्जनाचं प्रमाण कसं असतं? कमी। कारण का? पावसाळ्याच्या दिवसामध्ये हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं। या उलट तुम्ही पहा, उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण कसं असतं? आर्द्रतेचं प्रमाण कमी आणि तापमान कसं असतं? अधिक। परिणामी आपल्याला पाणी पिकांना जास्त द्यावं लागतं, वनस्पतींना पाणी अधिक द्यावं लागतं। कारण का? त्या वनस्पतीमध्ये असणारं पाणी या बाष्पोत्सर्जनाच्या माध्यमातून काय होत असतं? बाहेर पडत असतं। आणि म्हणून हवेत जर आर्द्रतेचं प्रमाण अधिक असेल तर निश्चितच
बाष्पोत्सर्जनाची क्रिया कशी झालेली असते, मंदावलेली असते, आणि जर आर्द्रतेचं प्रमाण कमी असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया कशी झालेली असते, वाढलेली असते किंवा गतिमान झालेली असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघायचा. राष्ट्रपतींसाठी किमान वयोमर्यादा किती आहे? यस, पहा या प्रश्नाचं उत्तर जवळपास सगळ्यांना येत, सगळ्यांना, तरी देखील काही अपवाद असतात. राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष आहे? 35 वर्ष. लक्षात असेल येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये आता राष्ट्रपती पदांच्या निवडणूक आहेत. येणाऱ्या जुलैमध्ये राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होत आहे. मग त्यासाठी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट किती दिलेली आहे? 35 वर्षे. बाकी इकडे तुम्ही 25 जर पाहिलं तर 25 वर्षे वयाची अट कोणासाठी आहे? लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार यांच्यासाठी वयाची अट किती आहे? 25 वर्षे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासाठी देखील वयाची अट किती आहे? 25 वर्ष. आता बाकी इकडे जर पाहिलं तुम्ही 30 वर्षाची अट कोणाला आहे? तर विधान परिषदेचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य यांच्या निवडणुकीसाठी वयाची अट किती असणं गरजेचं, वय किती पूर्ण असणं गरजेचं आहे? तर 30 वर्ष पूर्ण झालेले असेल तरच तुम्हाला त्या निवडणुका लढवता येतात, अदरवाईज निवडणूक लढवता येत नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते? बघा, भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते? भारतामध्ये जी न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था कशा स्वरूपाची आहे? एकेरी न्यायव्यवस्था आहे. भारतीय न्यायव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? एकेरी न्यायव्यवस्था असलेली आपल्याला सांगता येते. भारतातील न्यायव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर एकेरी न्यायव्यवस्था असलेली सांगता येते. आता ही जी एकेरी न्यायव्यवस्था आहे, या एकेरी न्यायव्यवस्थेमध्ये तुम्ही पहा भारतात की सर्वोच्च पातळीवर, जे आपण केंद्रीय स्तरावर म्हणतो, सर्वोच्च पातळीवर देशातील अंतिम अपिलाचं, अंतिम अपिलाचं न्यायालय म्हणजे कोणतं आहे? सुप्रीम कोर्ट, ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय असं म्हणतो, सर्वोच्च न्यायालय हे अपिलाचं अंतिम. तर हे कुठं आहे? केंद्राच्या ठिकाणी. तर घटक राज्याच्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर उच्च न्यायालय हे घटक राज्याच्या ठिकाणी अपिलाचं अंतिम. पण उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते, म्हणून उच्च न्यायालय हे अपिलाचं अंतिम अधिकार नाही. हा, उच्च न्यायालय घटक राज्याचं प्रमुख न्यायालय म्हणता येतं, पण अपिलाचं अंतिम न्यायालय आहे का? ते नाही. अपिलाचं अंतिम न्यायालय म्हणजे कोणतं आहे? तर ते सर्वोच्च न्यायालय. न्यायालय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि त्याच्यानंतर कोणती न्यायालय येतात? रे जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय ही त्याच्या नंतरची असणारी न्यायालय आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. अयोध्या शहर कोणत्या राज्यात आहे? आता अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे? एवढा सोपा प्रश्न विचारण्याचं कारण काय? सध्या खूप चर्चेत आहे हा विषय. मग तो राज ठाकरेंचा दौरा असेल, किंवा मग अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभारलेलं आहे, किंवा मग अयोध्येमध्ये असणारी जी बाबरी मस्जिद आहे, ती बाबरी मस्जिद जेवण पाडण्यात आली, त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय, त्या निर्णयाला अनुसरून राम मंदिराची उभारणी वगैरे, त्याच्यामध्ये सध्या चर्चेत आहे. तर अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात येतं? उत्तर प्रदेश या राज्यात येतं. अयोध्या शहर कोणत्या राज्यात येतं? युपी मध्ये येतं. आणि विशेष म्हणजे अयोध्या हे शहर जर कोणत्या नदी काठी येतो म्हटलं तर त्या नदीचं नाव काय आहे? रे अयोध्या हे शहर शरयू या नदी काठी असलेलं सांगता येतं. नदी कोणती आहे? शरयू ही नदी आहे. आता बाकी बिहार आहे, उत्तराखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, तर या राज्यांमध्ये प्रमुख नद्या आणि त्यांच्या काठावर असणारी प्रमुख शहर देखील असलेली आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, आता सर्वच वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण क्षमता डॅश डॅश असते, नसते, दोन्ही पैकी नाही, समान असते, मला सांगा. सर्वच वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया असते का? या प्रश्नाचं उत्तर काय द्या? तर सर्वच वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया नसते. जर असती तर परपोषी वनस्पतीच नसत्या ना, कारण जर सगळ्याच वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकत असत्या तर मग परपोषी वनस्पतीचं उदाहरणच पाहण्याची गरज पडली नसते आपल्याला. म्हणून लक्षात असू द्या, सर्वच वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही असेलच असं नाही, त्याला अपवाद आहे. मग त्या परपोषी वनस्पती,
त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती? मित्रांनो, तुम्हाला भारतातील 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, त्या 28 घटक राज्यांच्या राजधान्या पाठ असल्या पाहिजेत, 8 केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या पाठ असल्या पाहिजेत. इव्हन सर्वात शेवटी निर्माण झालेले केंद्रशासित प्रदेश राज्य त्यांची राजधानी कधी निर्माण झालं, डिव्हायडेशन कधी कशातून झालेलं आहे किंवा कशातून निर्माण झालं, हे सगळं पाठ असणं गरजेचं आहे. इथे छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती दिलेल्या पर्यायमध्ये रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे. आता बाकी पहा, रांची ही कोणाची राजधानी आहे? तर रांची झारखंडची राजधानी आहे, महेंद्रसिंग धोनी तिथलंच आहे रांचीचा, लक्षात असू द्या. आणि डेहराडून ही कोणाची राजधानी आहे? उत्तराखंडची राजधानी कोणती आहे? डेहराडून. तुम्ही जर पाहिलं ना तर छत्तीसगड हे राज्य कधी निर्माण झाले वगैरे, म्हणजे छत्तीसगड या राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर कधी रे, 1 नोव्हेंबर 2000 रोजी छत्तीसगड या राज्याची निर्मिती झालेली आहे. पूर्वीच्या मध्य प्रदेश मधून निर्माण झालं. त्याच वर्षी इतर दोन राज्य निर्माण झालेले, छत्तीसगड नंतर उत्तराखंड हे राज्य जवळपास 9 नोव्हेंबर किती तारीख आहे त्याची, 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तराखंडची निर्मिती आहे. आणि 15 नोव्हेंबर 2000 कधी, 15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड या राज्याची निर्मिती झालेली. अनुक्रमे या राज्यांचा जर क्रम पाहिलात ना तुम्ही, तर तो अनुक्रमे क्रम किती होता, 26, 27, 28 असा क्रम होता. आणि 29वं राज्य म्हणजे तेलंगणा. पण जम्मू काश्मीरच्या नंतर डिव्हायडेशन झाल्याच्या नंतर आज भारतातील घटक राज्यांची एकूण संख्या किती आहे, 28 इतकी भारतातील घटक राज्यांची संख्या असलेली आपल्याला सांगता येते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. खूप सोपा प्रश्न आहे, तरी देखील मुलं चुकतात. तलाठ्यांच्या कार्यालयास काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला चावडी, गडबडीने करताल चावडी नाही, तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हटलं जातं, सज्जा असं म्हटलं जात, सज्जा. आणि चावडी कोणाच्या कार्यालयाला म्हटलं जातं रे, चावडी म्हणजे ग्रामपंचायतीच जे कार्यालय असतं ना, त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयास काय म्हणतात, चावडी असं म्हणतात. ठीक आहे, आणि सज्जा हे कोणाला म्हटलं जात, तर सज्जा हे तलाठ्याच कार्यालय, त्याला सज्जा असं म्हटलं जात. बाकी कोर्ट त्याला कचेरी असं म्हटलं जात, कचेरी कोर्टांना. ठीक आहे, तो देशी भाषिक शब्द असल्यासारखं आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न बघूया. सोनमर्ग गुलमर्ग येथील थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात वासंग राज्य प्रदेशात येतात? सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणं जम्मू काश्मीर या कशात येतात, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात, केंद्रशासित प्रदेश, कारण का आता ते घटक राज्य राहिलेलं नाही, त्याचं डिव्हायडेशन झालं, लक्षात घ्या. म्हणून सोनमर्ग गुलमर्ग हे थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर मध्ये येत असल्याचे सांगता येतात. तुम्हाला मला सांगतो की सिक्कीम या राज्यात असलेलं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे, सिक्कीम, सिक्कीम या राज्यात असलेलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे गंगटोक हे असलेलं आपल्याला सांगता येतं. सिक्कीम या राज्यातील थंड हवेचं ठिकाण कोणतं, गंगटोक हे थंड हवेचं ठिकाण त्या राज्यात असलेलं सांगता येतं. ठीक आहे, चला तुम्हाला भारतातील सर्व प्रमुख थंड हवेची ठिकाणं पाठ असली पाहिजेत रे, भारतातील सर्व थंड हवेची ठिकाणं तसंच महाराष्ट्रातील सर्व थंड हवेची ठिकाणं माहीत असणं गरजेचं आहे. चला, 1873 मध्ये लुई पाश्चरने डॅश डॅश हा नवा सिद्धांत मांडला. लुई पाश्चरने जो सिद्धांत मांडलेला आहे तो म्हणजे कोणता, तर जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत लुई पाश्चरचा आहे. कधीचा, 1873 की कोणताही बऱ्यापैकी जे आजार आहेत हे आजार कशामुळे उद्भवतात, तर जे काही जंतू आहेत जीवजंतू त्यांच्यापासून आजारांची निर्मिती होते हा सिद्धांत लुई पाश्चरने मांडलेला होता. पुढे लुई पाश्चर यांनीच एका आजारावर काय केलेले, लस शोधून काढलेले, तो आजार कोणता वगैरे त्याला मी परत सांगेल तुम्हाला, विज्ञान घेत असताना आपण तिथं डिस्कस करूया. ठीक आहे, चल आता आजार आणि त्याचे लक्षणं त्याच्यावरती प्रश्न विचारलेले बा. आता उदाहरणार्थ इथं कुष्ठरोग आहे, कुष्ठरोग हा जो आजार आहे ना,
कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागात दिसतात? तर कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कुठे दिसतात? त्वचेवर दिसतात. त्वचा कशी होत असते? एकदम अशी तेलकट आणि सुरकुट्या पडायला लागते. त्वचा कशी होते? तेलकट आणि सुरकुट्या पडायला लागत असते. कोणत्या आजारामध्ये? कुष्ठरोगामध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. एकाकी होणारा मोठा बदल म्हणजे त्याला काय म्हणतात? तुम्ही जर पाहिलं तर एकाकी होणारा मोठा बदल म्हणजे कोणता असतो? तर त्याला क्रांती असं म्हटलं जातं. एकाकी होणाऱ्या मोठ्या बदलाला काय म्हटलं जातं? क्रांती. आणि उत्क्रांती काय असते? उत्क्रांती कशी होत असते? उत्क्रांती ही टप्प्याटप्प्याने होत असते. टप्प्याटप्प्याने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. फॉर एक्झाम्पल, मानवी उत्क्रांती म्हणजे मानव सुरुवातीला जंगलात, त्याच्याही अगोदर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे जे काही वंश आहेत, मानवी वंश ज्याच्यामध्ये आपण होमो सेपियन वगैरे हे जे काही टप्पे आहेत ना मानवाचे, ते टप्पे हे एकदम झाले आहेत का? नाही. ते कसे आहेत? उत्क्रांत. मानव हा उत्क्रांत प्राणी आहे. मग ही जी टप्प्याटप्प्याने घडून येणारे जे बदल असतात त्या बदलाला उत्क्रांती म्हटलं जातं. आणि क्विकली सडनली जे बदल घडून येतात ते बदल म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं? क्रांती असं म्हटलं जात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. जीर्णोद्धार म्हणजे काय? जीर्णोद्धार म्हणजे काय? जीर्णोद्धार म्हणजे जुन्याची दुरुस्ती. फॉर एक्झाम्पल पहा, वेगवेगळी मंदिरं वगैरे उभारली जातात, ते पडकं पडलेलं जर असेल आणि ते नव्याने विकसित केलं जात असेल, नव्याने उभारलं जात असेल, तर त्याला त्या मंदिराचा जीर्णोद्धार करणं असं म्हटलं जातं. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करणं म्हणजे जुन्याची दुरुस्ती करणे. जीवा दुरुस्त करणे नाही किंवा सामाजिक सुधारणा नाही किंवा माताऱ्याचा उद्धार नाही, तर जीर्णोद्धार म्हणजे जुन्या वास्तूंची दुरुस्ती करणे. केवळ मंदिरच नाही तर जुन्या ज्या काही वास्तू असतात त्यांची दुरुस्ती करणं, त्याला जीर्णोद्धार करणं असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर पहा जे काही जीएसचे प्रश्न होते सगळे आपण या 9 तारखेच्या पेपर मधले ते सगळे जीएसचे प्रश्न इथे कव्हर करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेले ते सगळे विश्लेषण केलेलं आहे. ठीक आहे, तुमच्या काही अडचणी वगैरे असतील पेपरच्या संदर्भामध्ये, प्रश्नाच्या संदर्भामध्ये, आमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे, युट्यूब चॅनल आहे किंवा आमचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या समस्या विचारू शकता. त्या समस्यांचं आम्ही निश्चितच समाधानकारक उत्तर देऊयात. सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती हा एक परिवार आहे आणि या परिवारातील प्रत्येक व्यक्ती विद्यार्थ्याचं हित कसं साध्य करता येईल यासाठी काय करत असतो? प्रयत्न करत असतो. आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी हित साधण्याचा आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत आलेले आहोत, पुढेही करत आहोत. ठीक आहे, तर बाकी काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपला विचारू शकता. ठीक आहे, थांबवा तिथं.